श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे मी अक्कलकोट येथे. गुरुवार आहे. खास विशेष असा दिवस आहे. मोहिनी एकादशी पण आहे आणि त्यानिमित्तच आणि थोडंसं घरातला एक नवस फेडायचा आहे म्हणून आम्ही अक्कलकोट येथे आलेलो आहोत. त्यामुळं गुरुवारच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इकडचे जे काही व्लॉग आहेत अक्कलकोटचे ते माझ्या दुसऱ्या चॅनलवर येतील, मराठी हाऊसवाईफ या चॅनलवर, तर बघायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आजचा विषय जो आहे तो आपलं दुःख कधीच संपत नाही. दुःखाचं कारण काय, आयुष्यात दुःख का येतं, असे एक नाही अनेक प्रश्न प्रत्येकालाच पडतात की आयुष्यात दुःख येण्याचं कारण काय आणि दुःख येऊच नये जवळ म्हणून काय करायचं. यासाठीच मी आज एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आयुष्यात हसणं हे पाहिजेच पाहिजे, मात्र कुणावर हसणं हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कुणाला माघारी हसणं ही त्याहून वाईट गोष्ट आहे आणि आपली परिस्थिती कशीही असो हसत राहणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. हे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हसण्याचेही प्रकार आहेत. प्रत्येक हसण्याला एक पाठीमागं कारण आहे आणि कोणतं हसणं चांगलं आणि कोणतं हसणं वाईट हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. नुकतीच ऐकण्यात आलेली एक गोष्ट आहे की चीनमध्ये तीन भिक्षू राहत होते आणि ते तिन्ही भिक्षू फक्त हसण्याचं काम करीत असत. दररोज वेगळ्या गावात जात असत आणि वेगळ्या चौकात उभं राहून फक्त जोरजोराने हसत असत. कोणालाही ते हसत नसत, फक्त ते नेहमी हसत असत आणि इतक्या जोरात हसत असत की त्यांच्या आजूबाजूला सर्वजण येऊन त्यांच्यासारखीच हसू लागत. इतके ते हसत असत. त्यांना कधीही कुणीही बोलताना किंवा रडलेलं कधीच बघितलं नव्हतं आणि त्यामुळं सर्वांना उत्सुकता होती की हे तीन भिक्षू वर्षानुवर्ष आपण बघत आहोत इतके कसे हसतात, यांच्या आयुष्यात दुःख आहे की नाही. आणि हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो, पण ते मात्र बिचारे रोज गाव बदलायचं आणि रोज प्रत्येक गावातल्या लोकांना हसवायचं इतकंच काम करत असते असतात. वर्षानुवर्ष पुढे जातात आणि एक दिवस त्यातला एक भिक्षू देवाघरी जातो, म्हणजे मरण पावतो. त्यानंतर सगळं गाव ते जमतं, सगळे गाव काय सगळा देश जमतो आणि बघणार असतात की आता एक भिक्षू मेला, मात्र आता मात्र ही दोघं जणं रडणार. म्हणून सगळेजणं जमतात, प्रत्येकजण भिक्षूंच्या जवळ जातं की आपण आता यांना समजावू. मात्र ते भिक्षू त्यापेक्षाही चौपटपटीनं हसत असतात. सर्वजण त्यांना समजून सांगायला बघतात की अरे तुझे हे दोन मित्र, तुझा एक मित्र आज तुमचे देवाघरी गेलेले आहेत, हा दुःखाचा प्रसंग आहे. तर तुम्ही सर्वजण सांगतात की हा दुःखाचा प्रसंग आहे आणि तुम्ही का हसत आहात. सगळ्यांना वाटतं की यांना अति दुःखामुळे झालेलं आहे, मात्र ते दोन्ही भिक्षू अतिशय शांतपणे बोलतात आणि खरं तर सगळ्यांच्यात ते पहिल्यांदाच बोलतात की आमच्या तीन मित्रांमध्ये रात्री अशी पैज लागली होती की आपल्यातलं कोण आधी सगळ्यात मरण पावेल. तेव्हा हाच म्हणाला होता की ही पैज मीच जिंकणार आणि त्या दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याचा मृत्यू झाला होता. आमचा मित्र हा जिंकून मेलेला आहे आणि कुणालाही कधी कुठलंही दुःख न देता, कुणालाही कधी अपशब्द न बोलता आमचा मित्र हा जिंकून मेलेला आहे म्हणून आम्ही हसतो आहोत. हे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. नंतर नेहमीप्रमाणे म्हणजे जसं व्यक्ती मरण पावल्यावर चितेवर शरीर ठेवतात तसं ठेवलं आणि त्यानंतर त्या भिक्षूने काय केलं होतं, मरताना देखील स्वतःच्या कपड्यांमध्ये फटाके ठेवलेले होते, त्यामुळे चितेवर ठेवतात संपूर्ण आकाश प्रज्वलित होतं. म्हणजे बघा, आयुष्यात जगत असताना काय, मेल्यावर सुद्धा त्या भिक्षूने प्रत्येकाच्या डोळ्यांना आणि प्रत्येकाच्या मनाला आनंद दिला होता आणि ती आकाशातली रोषणाई बघून सगळे हसू लागतात, सगळे प्रसन्न होतात. आणि ह्या दोन भिक्षूंनी पण आजपर्यंत हसण्याचं त्याचं एक रहस्य सांगितलेलं असतं की आम्ही हसण्याचं कारण आम्ही कुणाला कधी अपशब्द बोललेलोच नाही, आम्ही कुणाशी बोललोच नाही, आम्ही प्रत्येक गोष्ट हसून घेतली आणि सगळ्यांना हसवण्याचं काम आज तागायत केलं आणि त्यामुळंच आमच्या मरणानंतरही कायम आनंद साजरा करायचा हे सांगूनच आम्ही तुम्हाला यातून जात आहोत. तर तुम्हाला यातून मला हेच सांगायचं आहे की दुःख हे मानण्यावर आहे आणि सुख हे देखील मानण्यावर
करणार आहे, मग आपल्याला दुःख घेऊन बसायचं आहे का सुखाशी दोन हात करायचे आहेत हे आपलं आपण ठरवायचं असतं. प्रत्येक क्षणाला आनंदी कसं राहायचं हे या भिक्षूंकडून आपण शिकू शकतो आणि नेहमी आनंदी राहू शकतो. आपल्या आयुष्यातलं दुःख कधी कधी आपल्यामुळेच येतं, तर कधी आपल्या सवयींमुळे येतं, तर कधी नशिबामुळे येतं. मात्र अशा प्रसंगीही ताठ राहून जर तुम्ही वेळेवर तुम्ही जर स्वतःशी लढा दिलात आणि सतत हसत राहिलात, पॉझिटिव्ह राहिलात, तर तुमच्या आयुष्यात सुद्धा चमत्कारिकरित्या बदल घडतील हे मी नक्की सांगू शकते. आजच्या गुरुवार स्पेशल व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.